आवर्तन तालाच्या पहिल्या मात्रेपासून सुरू होऊन शेवटच्या मात्रेपर्यंत जे अंतर येते त्यास एक आवर्तन असे म्हणतात. तालाच्या चक्राकार गतीस पण आवर्तन असे म्हणतात. आता प्रश्न हा आहे की हे थोडक्यात आम्हाला जरा स्पष्टीकरण द्यावं. आता सुरुवात जर केली, झपताल घेतला आपण किंवा फेरवा घेऊ, धागे न ती न कधी न, धागे न ती न कधी न, सतत आपण तोच जेव्हा ताल वाजवत राहतो तर मग एकदा वाजवून झाला धागे न ती न कधी न आणि परत धा दुसऱ्या वेळेला वाजवतो तो असा जो एक पूर्ण होतो पहिल्या मात्रेपासून शेवटच्या मात्रेपर्यंत येऊन पुन्हा पहिल्या मात्रेपर्यंत, ह्याला एक आवर्तन म्हणतात. म्हणजे एकदा एक ताल पूर्ण वाजवून परत सम वाजवली की त्याला एक आवर्तन झालं असं पूर्ण म्हणतात. आणि हे जे म्हटलंय की तालाच्या चक्राकार गतीस पण आवर्तन म्हणतात, ती चक्राकार गती म्हणजे काय? म्हणजे आता समजा आपण घड्याळ बघितलं, पुन्हा मी घड्याळाचंच उदाहरण देते, 12 पासून समजा सेकंड कटा सुरू झाला तो असा फिरून परत 12 पर्यंत आला की एक आवर्तन पूर्ण झालं असं आपण म्हणू शकतो. ते चक्राकार गती म्हणजे ती सतत चालूच राहतो तो ठेका. बरं, जरा एकदा वाजवून दाखवा ना तुम्ही, एक आवर्तन वाजवून दाखवा. धागे न ती न कधी न धा, हे एक आवर्तन पूर्ण झालं.